राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई. उपमुख्यमंत्री अजित पवार मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती दाखल, शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी. खासदार संजय राऊत आज मालवणच्या दौऱ्यावर, राजकोट किल्ल्याला भेट देणार, मालवणमधून धडाडणार राऊतांची तोफ. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचा तर हात नाही ना, भाजपच्या निलेश राणेंचा गंभीर आरोप. दुर्घटनास्थळी 15 मिनिटांमध्ये कसे पोहोचले असाही सवाल. शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळे पडला नाही, प्रत्यक्षदर्शी सुनील खंदारे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. पुतळ्यासाठी वापरलेला लोखंड गंजल्यामुळे पुतळा पडल्याचाही दावा. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात पालघरमधल्या 76,000 कोटींच्या वाढवण बंदराचं करणार भूमिपूजन, तर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये संबोधित करणार. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात, वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस दाखवणार होते मोदींना काळे झेंडे. काँग्रेसला आणखी एक धक्का, क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले आमदार जितेश अंतापूरकर यांचा राजीनामा, आज भाजपमध्ये प्रवेश करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.